पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे, त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली, ते पत्रकारांशी बोलत होते। मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। रविवारी रात्रीनंतर भाजप नेत्यांच्या आज सकाळीही महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या होत्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती। त्यानंतर शरद पवार यांनीही तेच आवाहन केलं होतं। दरम्यान अखेर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। चिन्हावर जे निवडणूक लढणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे। अर्ज आम्ही परत घेतोय आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्यांच्या त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे अथवा फॅमिली गेट टुगेदर, वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येत आहे, परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही, तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय। आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध: 3 BHK लक्झरी बंगलो, एअर कंडिशन बेडरूम, 3 बाथरूम, निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी, स्वतंत्र स्विमिंग पूल, सुंदर असा बगीचा, किचन प्लस लिव्हिंग रूम, मनोरंजनासाठी TV आणि म्युझिक सिस्टीम, इनडोअर गेम्स, स्वतंत्र पार्किंग, फ्री Wi-Fi आणि बॅडमिंटन देखील। आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला, जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला। बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत, मोबाईल 97730 12516।